संजय राऊतच्या म्हणण्याकडे काय फारसं सिरियसली घेऊ नये असं मला तरी वाटतं, कारण मीच घेतलं नाही. अब्दुल सत्तार ते जास्त बोलणारे आहेत आणि ते स्पष्ट बोलणारे आहेत, त्याच्यामुळे थोडेफार पुरुपुरी होत राहणार आहे, त्यात फारसं मनावर घेण्यासारखं नाही. हो, मला लढायची आहे ना, संधी मिळाली तरी लढणारच. हो बघा, शिवसेना भाजप असं भाजपवर शिरूर असं नाही म्हणत. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप पक्ष जिंकणार आणि 2024 पासून 2029 पर्यंत संजय राऊत असाच आरडाओरडा करत राहणार की हे सरकार पडणार पडणार. 29 पर्यंत तरी आम्हाला कुठली भीती नाही आहे. संजय राऊतच्या म्हणण्याकडे काय फारसं सिरियसली घेऊ नये असं मला तरी वाटतं, कारण मीच घेतलं नाही की ज्या त्यांच्या काही म्हणण्याचा अर्थ मी सिरियसली घेतला नाही, मी पस्तावलं. त्यामुळं त्यांच्या म्हणण्याकडे काही फारसं कोणी गंभीरतेनं पाहू नये असं. पण अब्दुल सत्तारांची नाराजी लक्षात घेतली पाहिजे ना ते. नाही, ठीक आहे ना, थोडंफार चालतं ना कार्यकर्त्यांमध्ये किंवा नेत्यांमध्ये, आमदारांमध्ये, खासदारांमध्ये थोडंफार दुसबूस चालतेच ना कुठल्या पक्षात. चालू आहे तुमच्यातल्या अजिबात नाही, अजिबात तशी काय. शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यात तर संघर्ष उघड उघड दिसतोय. हे बघा, हे अब्दुल सत्तार हे जास्त बोलणारे आहेत आणि ते स्पष्ट बोलणारे आहेत, त्याच्यामुळं थोडेफार कुरुबुरी होत राहणार आहे, त्यात फारसं मनावर घेण्यासारखं नाही. 45 लोकसभा मतदारसंघ टार्गेट ठेवले, त्यात तुमचा मतदारसंघ देखील आहे शिरूर. टार्गेट ठेवलं म्हणजे जिंकायचा, हा एनडीएला जिंकायचं असं टार्गेट आहे. स्वतःचं नाव हे असं नाही म्हटलं कुठलं की तिथं शिवसेना लढणार नाही. नाही नाही, असं स्पष्ट कुठलंच म्हटलं नाही आहे, अजिबात नाही. तुम्ही त्यांची स्टेटमेंट तुम्ही तपासून बारामतीवर त्यांचं लक्ष आहे, लक्ष आहे ना, चांगलंच आहे ना. उद्या मला जर तिकीट मिळाली तर ते जी काय मेहनत करतील त्याचा मला उपयोगच होणार आहे भाजपमध्ये. नाही नाही, त्यांनी मेहनत केली आणि ती जागा आमच्या वाट्याला आली तर मला उपयोगच होणार ना. भाजप प्रवेशाची देखील चर्चा आहे, जर का भाजपमध्ये गेलं तर ते शिरूरमध्ये लढतील अशी देखील. मला नाही वाटत तसं काही, मला तसं वाटत नाही. आणि वाटत असेल तर देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, त्यांनी ठरवा, माझी काही तशी फारसं हे नाही. हो, मला लढायची आहे ना, संधी मिळाली तरी लढणारच. टार्गेट बघा, शिवसेना भाजप असं म्हणत नाही, भाजपवर शिरूर असं नाही म्हणत ते. केंद्रीय मंत्री येऊन तुम्ही बघा, तुम्ही बघा काय होणार आहे 2024 ला. पण वेगवेगळे असं म्हणाले की तुमच्यामधले जे अर्ध्यापेक्षा वर मंत्री आहेत, आमदार आहेत, ते नाराज आहेत आणि भाजपमध्ये विलीन होण्याची संधी आहे त्यांना आणि ते त्या संधीचा फायदा होतो. मला तसं काय वाटत नाही, माहिती सुद्धा नाही अशी काही. वेगवेगळे केंद्रीय मंत्री पण शिरूरमध्ये सारखे दौरे करतायत. वेगवेगळे नाही, पूर्वी रेणुका सिंग होत्या आणि आता प्रल्हाद पटेल आहेत, हे दोघंच आहेत. प्रत्येकावर जबाबदारी दिली आहे की हा मतदारसंघ जिंकायचा. ज्या वेळेला शिवसेना भाजप युती नव्हती, ज्या वेळेला तुटली होती, त्यावेळेला असं ठरवलं होतं की ह्या जागा आपल्याला जिंकायच्या आहेत, ह्या जागा गेलेल्या आहेत, भले त्या जागा शिवसेनेच्या वाट्याच्या असो किंवा भाजपच्या वाट्याच्या असो.